नमस्कार, 17 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आता पिझ्झा बर्गर घेण्यासाठी भुसावळ किंवा जळगाव जाण्याची गरज नाही. आता यावल शहरातच पिझ्झा आणि बर्गर रविवारपासून उपलब्ध होत आहे. रविवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट जवळ फ्रूट सेलच्या व्यापारी संकुलात हटके वडा सेंटर सुरू होत आहे. या ठिकाणी वडापाव, पिझ्झा, बर्गर, उपासाचा साबुदाणा वडा, समोसा, फ्रेंच फ्राईज सर्व काही उपलब्ध. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या हटके वडा यावर. आमोदा बामनोद रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी मालवाहू पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा. चुंचाळ्या फाट्याजवळ मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनला इनोव्हाची मागून धडक. आट्रावल गावात बखळ जागेत ठेवलेल्या सबमर्सिबल पंप व मोटारची चोरी. पाकिस्तानच्या बिलावल जरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा यावल येथे भाजपकडून निषेध. यावल तालुक्यातील 8 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार, शनिवारी मतदान यंत्र घेऊन कर्मचारी रवाना. यावल ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी. परसाडे बुद्रुक गावात 14,60,000 रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन. तर यावल भुसावळ रस्त्यावर निमगावजवळील पुलाच्या कामाचे आमदार श्री चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन. रॉयल कलेक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन ऑफर. फक्त 99 रुपयामध्ये टी शर्ट. ठिकाण शेतकरी खरेदी विक्री संघ अर्थात जिनिंग प्रेस कॉम्प्लेक्सच्या राजस्थान स्वीट मार्ट जवळ भुसावळ रोड यावल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल कलेक्शन, द परफेक्ट मेन्स वेअर. आता बघूया सविस्तर घडामोडी. आमोदा ते बामनोद रस्त्यावर एका रिक्षाची आणि पिकअप वाहनची धडकून अपघात घडला होता. यामध्ये 2 जण ठार झाले होते. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मालवाहू पिकअप वाहन क्रमांक MH 48T 64-14 अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमोदा ते बामनोद दरम्यान आमोदा गावाच्या बाहेर वळणावर रिक्षा क्रमांक MH 19CW 3224 द्वारे सय्यद नूर सय्यद रऊप वय 55 राहणार जाम मोहल्ला अंजुमने स्कूलजवळ भुसावळ हे जात होते. तर भुसावळकडे भरधाव वेगाने मालवाहू पिकअप क्रमांक MH 48T 64-14 घेऊन अज्ञात चालक येत होता. त्याने रिक्षाला जबर धडक दिली. या अपघातामध्ये सय्यद नूर सय्यद रऊप राहणार भुसावळ वय 55 हे जागीच ठार झाले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेले सुरेश पिला पाटील वय 74 राहणार चिनावल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या अपघातात 5 जण जखमी झाले होते. तेव्हा या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सय्यद इसरार सय्यद रऊप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहू पिकअप वाहन क्रमांक MH 48T 64-14 अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे. नोकरीसाठीची विशेष संधी. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून स्पोर्ट टीचर भरणे आहे. स्पोर्ट टीचरसाठी शैक्षणिक अर्हता BPED आहे. तरी शैक्षणिक पात्र असलेल्या इच्छुकांनी शाळेशी दिनांक 20 डिसेंबर 2022 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावल चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ एका पिकअप वाहनाला इनोव्हाने मागून धडक दिली व चूक नसताना देखील इनोव्हा धारकाने पिकअप वाहन चालक व त्यातील मजुरांना शिवीगाळ करत पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. मात्र स्वतः इनोव्हा चालक हा फरार झाला. तेव्हा इनोव्हा चालकाने मागून धडक देत शिवीगाळ केली म्हणून यावल पोलिसात पिकअप वाहन चालकाने तक्रार दिली आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाटा आहे. या फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी चोपड्याकडून यावलकडे पिकअप वाहन क्रमांक MH 19CY 08-84 घेऊन हुसेन तळवी राहणार खिरोदा तालुका रावेर हे येत होते. दरम्यान त्यांच्याच मागून इनोव्हा क्रमांक MH 15E 72-41 अज्ञात चालक येत होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून
अचानक पिकअप वाहनला मागून धडक दिली व अपघात घडला. अपघातानंतर उलट पिकअप धारकालाच इनोवा धारकाने खाली उतरून शिवीगाळ करून धमकी दिली व आताच्या आता पोलीस स्टेशनला चाल असे सांगितले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आणि दोघे वाहनधारक तेथून यावल पोलीस स्टेशनला येण्याकरिता निघाले. मात्र पिकअप वाहनाला मागून धडक देऊन स्वतः चुकीत असलेल्या व नंतर शिवीगाळ करणारा इनोवा चालक पोलीस स्टेशनला न येता तो सरळ फरार झाला. तेव्हा पिकअप वाहन चालक हुसेन तळवी याने इनोवा धारकाने मागून धडक देत शिवीगाळ केली व धमकी दिली म्हणून यावल पोलिसात तक्रार दिली. तेव्हा ठाणे अंमलदार असलेले विजय पाचपोळ यांनी तातडीने पोलिसांच्या एका पथकाला इनोवाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही इनोवा धारक मिळून आला नाही. एकूणच इनोवा धारकाची चूक होती. स्पीड ब्रेकर होते. वाहन हळू असताना त्याच्या चुकीनेच मागून त्याने धडक दिली व वरून त्यानेच पिकअप वाहन चालकाला शिवीगाळ करून मजुरांना धमकी दिली. एकूणच रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी पिकअप वाहनधारक यावल पोलीस स्टेशनला थांबून होता. यावल तालुक्यातील अट्रावल या गावात बखड जागेवर ठेवलेला सबमर्सिबल पंप व मोटार असे सुमारे 1 लाखाचे साहित्य अज्ञात चोट्याने लांबवले. सदर प्रकार निदर्शनास येताच यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अट्रावल तालुका यावल या गावातील रहिवासी शेतकरी भगवान आत्माराम चौधरी या शेतकऱ्याने गावात एका बखड जागेवर आपल्या शेतीसाठीचा आवश्यक असलेला टेक्समो कंपनीचा 15 अश्वशक्तीचा पंप आणि सबमर्सिबल पंप व इतर साहित्य एकूण किंमत सुमारे 1 लाख रुपये हा एका ठिकाणी ठेवला होता. तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचा सबमर्सिबल पंप मोटार आदी 1 लाखाचे साहित्य लांबवले. सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास येतात सर्वत्र शोध घेऊनही साहित्य मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे. पाकिस्तानच्या बिलावल जरदारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा यावल भाजपकडून निषेध करण्यात आला व शहरातील भुसावळ टी पॉईंट येथे एकत्र येऊन बिलावल जरदारी आणि पाकिस्तानविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानच्या बिलावल जरदारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले तेव्हा त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी बिलावल जरदारी पाकिस्तान यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी पाकिस्तानचे झेंडे पाकिस्तानचे नकाशे बिलावल जरदारी यांच्या प्रतिमा फाडून त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल पाटील माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील भाजपा किसान सेल जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गढे डॉक्टर कुंदन फेगडे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी डॉक्टर सुनील पाटील युवा मोर्चा सरचिटणीस राकेश फेगडे विलास चौधरी उज्जैन सिंग राजपूत बाळू फेगडे अतुल भालेराव व्यंकटेश बारी फैजपूर शहराध्यक्ष अनंत नेहते पिंटू तेली भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भालेराव कांचन फालक उमेश नेमाडे पी एस सोनोनेसर गोपाल सिंग पाटील किशोर कुलकर्णी परेश नाईक देविदास पाटील भूषण फेगडे योगेश चौधरी रितेश बारी बबलू गारू राहुल बारी राहुल परमार्थी रामा होलेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याबद्दल Thank you.
जय नगर या ना मागे असा गोल काय हा यावल तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता शनिवारी ईव्हीएम यंत्र घेऊन मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. उद्या रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक, कासारखेडा, न्हावी, चुंचाळे, पिळोदा बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोळा या 8 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पिळोदा बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सह 7 ग्रामपंचायतीमधून 26 सदस्य माघारीनंतर बिनविरोध ठरले होते, तर उर्वरित 7 ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदाकरिता 28 तर 52 सदस्य पदाकरिता 136 उमेदवार रिंगणात आहे. तेव्हा 8 ग्रामपंचायतीमध्ये रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया केली जाणार आहे. तेव्हा या मतदानासाठी शनिवारी सर्व 8 ग्रामपंचायतीच्या 35 बूथवर मतदानकरिता ईव्हीएमचे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट घेऊन कर्मचारी तहसील कार्यालयातून रवाना झाले. या मतदान प्रक्रियेसाठी 212 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून संपूर्ण मतदान प्रक्रिया तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार RD पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूक निर्णय अधिकारी हनीफ तडवी, बबिता चौधरी, SL पाटील, सचिन जगताप, NP वैराळकर, MP देवरे, शेखर तडवीसह कर्मचारी पार पाडणार आहे. तर मंगळवारी मतमोजणी तहसील कार्यालयात होणार आहे. आमचे मित्र आहे ना पत्रकार, यावल तालुक्यात 8 ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेसाठी यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरून काही बंदोबस्त मागवण्यात आला आहे. तेव्हा बंदोबस्ताला आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मार्गदर्शन करून रविवारी त्यांचा बंदोबस्त लावला आहे. यावल तालुक्यात चिखली बुद्रुक, कासारखेडा, न्हावी, चुंचाळे, पिळोदा बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोळा या 8 ग्रामपंचायतीमध्ये रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. तेव्हा या सर्व 8 ग्रामपंचायतीचं मतदान शांततेत पार पाडावं यासाठी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुळे, पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे सह सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला व शनिवारी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देत रविवारी मतदान केंद्रावर
बंदोबस्तासाठी रवाना करण्यात आले आहे। आणि बंदोबस्त वाटप झाल्यानंतर सर्व अधिकारी आणि आमदार हे तहसील कार्यालय आपले 300 मीटर अंतरावर मोठा तहसील कार्यालय राहून बोलला त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी रिपोर्ट करते आम्ही पण आपल्या सोबत असणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बंदोबस्तावर सगळ्यांनी युनिफॉर्म साफ सुथरा पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि लाठी लाठीशिवाय कोणताही आमदार कोणताही अधिकारी हा बंदोबस्त करणार नाही लाठीकडे त्याची गरज टाकण्याची। आणि बंदोबस्त दरम्यान कोणीही अधिकारी किंवा आणि ज्यांना बंदोबस्त लागलेला नाही त्यांनी स्वतःहून या ठिकाणी पुढे यायचे लागते सगळं समजलं। कोरोना काळात खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून जिल्ह्यात विविध ग्रामीण रुग्णालयात वितरित करण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीची पडताळणी सुरू झाली आहे। या अनुषंगाने यावल ग्रामीण रुग्णालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या विशेष पथकाकडून प्राप्त झालेल्या 16 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची तपासणी करण्यात आली व पडताळणी करण्यात आली। रुग्णालयात प्राप्त सर्व 16 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे विना वापर बंद खोक्यात पॅक होते तरी देखील त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आली। गेल्या वर्षी कोरोना संकटात ऑक्सिजन पुरवठा मंदावला होता व त्यावेळी पर्यावरणातून नैसर्गिकरित्या ऑक्सिजन संकलनकरिता खासदार रक्षा खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात ते देण्यात आले होते तेव्हा याबाबत नियोजन मंडळाकडे तक्रार प्राप्त झाली होती की सदर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित करण्यात आलेच नाही शिवाय यात मोठा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। तेव्हा या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या पथकाने सहाय्यक संचालक भालचंद्र चौहान तंत्रज्ञ प्राध्यापक पी पी चौधरी डॉक्टर विजय गायकवाड डॉक्टर विवेक कहाडे येथील तहसीलदार महेश पवार यांच्या पथकाने जाऊन यावल ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट दिली व रुग्णालयात प्राप्त झालेले 16 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची त्यांनी पाहणी करून तपासणी केली व प्रत्येक कॉन्सन्ट्रेटर हा चेक करून पाहिला। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवदास चौहान अधिपरिचारक जॉन्सन सोर्टे विजय शिंदे सह आदींची उपस्थिती होती। हो करणार आहे करून देणार आहे सांगितलं मी सांगितलं त्याला सांगितलं त्याला परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगासह विविध विकास कामांचे शुभारंभ झाले। सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 14,60,000 रुपयाच्या कामाला मंजुरी मिळत या सर्व कामांचे भूमिपूजन करून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। परसाडे बुद्रुक तालुका यावल येथील सरपंच मीना राजू तडवी यांच्या हस्ते गावातील 15व्या वित्त आयोगसह विविध विकास निधीतून प्राप्त झालेल्या निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 8,30,435 रुपयाच्या कामांना मंजुरी मिळाली होती। यामध्ये 4 ठिकाणी शोषखड्डेसह विविध विकास कामे होणार आहे तर 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधून पायऱ्यासह रस्ता काँक्रिटीकरण यामध्ये मस्जिद परिसर जिल्हा परिषद शाळा परिसर व महिलांच्या सार्वजनिक शौचालय परिसराचे कामं होणार आहेत। या कामासाठी 5,30,000 रुपयाचा निधी मंजूर आहे
तर जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याकरिता 1 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भूमिपूजन प्रसंगी सरपंच मीना राजू तडवी, उपसरपंच सुलेमान कान्हा तडवी, सदस्य बाबासाहेब शंकर भालेराव, रमजान छबूत तडवी, खिल्लोबाई इनोस तडवी, मुन्नाबाई इस्माईल तडवी, योगिता सतीश सावळे, रोशन सुभान तडवी, शकिला महमूद तडवी, मदीना सुभेदार तडवी व ग्रामसेवक मजिद अरमान तडवी सह आदींची उपस्थिती होती. गावात विकास कामांना सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. इकडे पाय काका तकडा देखा रोशन सगळी येत आहे फोटो काढल्या फोटो आता फोटो बी घेतले शूटिंग एकच मारा. यावल भुसावळ रस्त्यावर निमगाव येथे पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निधीतून या ठिकाणी पूल मंजूर करण्यात आला असून त्यासाठी 2,15,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. निमगाव तालुका यावल येथे यावल भुसावळ मार्गावर लहान नाला आहे. या नाल्यावरील पुलाकरिता आमदार श्रीदादा चौधरी यांनी पाठपुरावा करीत त्यांच्या निधीतून नवीन उंच पुलाच्या निर्माणकरिता 2,15,57,000 रुपयाचा निधी मंजूर केला व शनिवारी सायंकाळी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भुसावळ यावल सावकेळा सीम राज्यमार्ग क्रमांक 43 असे या मार्गाचे नाव असून या मार्गावर निमगाव गावाजवळील पुलाचे भूमिपूजन आमदार श्री चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, दीपक चौधरी, आनंद सपकाळे, सुनील पाटील, वाय व्ही पाटील, राजेंद्र पाटील, हाजी गफ्फार शाह सह निमगाव येथील ग्रामस्थ व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या पुलाच्या कामाकरिता आमदार श्रीदादा चौधरी यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला व आपल्या निधीतून पुलाचे निर्माण व्हावे व उंच पूल व्हावा याकरिता 2,15,57,000 रुपयाचा निधी मंजूर केला व आता भूमिपूजन होऊन वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.